रसिको नमस्कार। या कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली, जनजीवन विस्कळीत झाले, तर माझी एक नम्रतेची विनंती आहे, घरी राहा, सुरक्षित राहा, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करा, आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा। आम्ही तुमचं मनोरंजन करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, मात्र तुम्हाला एक काम करायचं आहे, कोरीपाटी मनोरंजन मंडळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, धन्यवाद। यार मी आणि बघ कुठे आहे कमी? अरे यो कमी नाही ए रत्तायानू, कायला का बसला इथं? इकडे अरे इकडे घोपडा सरकार जरा काम धंदो बघावायच काय समजून तू कुठं आम्ही कुठं आणि कामाच्या मोठा तारकेश्वरच्या मंदिरात जाऊन झेंडा लावणार माहिती घ्या आम्हाला। बघ तू काय बी म्हणलास का नाही तरी आता मला तुमच्यावर दोन दिवस बोंबलत फिराय अजिबात टाइम नाही। म्हणजे का आम्ही बॉम्बे फकीर आहे वे? तुला तर लगा गावावर ओवळून सोडला या अनम्या। ए कष्टाळू एवढं कसलं काम आहे आम्हाला बी सांग की? अरे कष्टाळू नाही तो मग कष्ट टाळवाय कामाचा नाही। अरे बाबा लाकडं फोडायची ती आणि माझा मेहमान येणार आहे लाकडं फोडायला, त्यामुळे तुमच्यावर आता दोन दिवस बोंबलत फिराय मला बिलकुल टाइम नाही। लगा मगाच प्रश्न म्हणतोय तू तुमच्यावर बोंबलत फिराय तुमच्यावर बोंबलत फिराय म्हणजे आम्हाला काय गुलाला मसोबाला सोडलाय बी बघ की आणि नको तेवढी डुकराव आणि अख्या गावात नाही हिंडत फिरतो तवा नाही काम तुला। अरे बाबा काय माहितीये का काम ते जो ते करील मी नुसतं मागं उभं राहणार कसं नुसतं मागं उभं जर राहिलं का नाही तरी तेवढाच फरक पडतो। बरोबर हनम्या ते मेहून माझी पेदाडच ना ह्याला त्या दिवशी वाचवलं का नाही ते चुकलं त्याला पेदाड म्हणून नकोस नाहीतर लाकडं राहतील बाजूला आणि तुमच्या तिघाची बी तोंड फोडून टाकेल तू त्याला दारावर काय बोलायला खपत नाही। बरोबर ते पेत पण कामाला एकदम ताट आहे ताट आहे बर मी जातो ते मी आपल्याला आणला पाहिजे कसं आहे पिहिलं असलं का नाही मग त्याला रस्ता खावायचा नाही। बरोबर जा 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 ते पेदार कुठं तर पडायचं पिंट्या तिचं तोंड फुड कर तू जा हा त्याच्या तोंडाकडे आम्ही दोघं बघतो बघतो नाहीतर तुझा तिकडे मी होणार तोंड फुडून घ्यायचा येतो जा 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 होय रे आज ह्याच्या मेहण्याची आणि ह्याची टक्कर लावून टाकू जोरात टक्कर लावू चांगला कार्यक्रम उडू झुंबड झुंबड आत्ताच एवढे केले ते आत्ताच एवढं पिले मग काम कसं काय करायचं जाऊ द्या करी कसं करी जरा गॉड बोलले का नाही इकडे ते बरोबर राम राम दाजी राम 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 दाजी राम 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 पडलो आल्या आल्या बरा दाजीला लावला काय म्हणलं नाही म्हणजे या 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 साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा ए दाजी तसं नाही म्हणायचं मग काय असं म्हणायचं पोपटराव येते घरा तेव्हा मटण करा नाहीतर अंडी करा पण काहीतरी का होणार पण खटकूट करा तुम्ही आता आमचं मांदच काढून खाणार नाही नाही चला घरी जाऊया इथं रानात कुठं बसताय चला उठा 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 चला आल्या का लागलीच कुरण बी घेऊन आला आपलं कुरण आम्ही घेतो मी घेतो टेन्शन घेऊ नका थांबा 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 हळू हळू ह्यात कळ नका सांडा बोपटराव तुम्ही काय नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही आपण आता असं काय चला चला हा चुकले काय झालं चालत आला डोंगराचा हळू हळू काय झालं माहिती का पडलास ना का तिकडे उठी होतो हळू 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 अरे तुझ्या तुला माहितीये का तू कोणाला पडलेस माहितीये का या पोपटरावला पडले पोपटरावला कळलं का दाजी सांगा त्याला मी कोण आहे अरे काय कळताय का तुला असू द्या तो पडलेला आणि तुम्ही पेल्याला नाही नाही दाजी त्याने या तुमच्या मेहण्याचा अपमान केलाय त्याचा नाही त्याला कुरड कुठे हो हाय 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 कुरडे नाही ये का नाही धन आहे पल्ल आहे निधन
दोन तरी तुकडे करीन. अहो जाऊ द्या, काय करणार आहे त्याला. असू द्या, मी माफी मागतो त्याची. दाजी, त्याचं माफी मागायला काय करणार आहे, त्यानं तुमच्या मेवण्याला अपमान केलाय. काय रे, तुला काय अक्कल आहे का? हा, कोणाचा अपमान केलाय कळतंय का? अरे या हनम्याच्या मेहण्याचा, म्हणजे या पोपट्याचा अपमान केलायस तू. दाजी, पोपट्याचं म्हणायचं नाही, मग पोपटरावचा म्हण. पोपटरावचा अपमान केलायस, कळतंय का तुला? तुला काय नीट बघून वाटण चालतात नाही रे. दगडाला म्हटलंय मी, बघ नीट वाटण बघून चालायचं, नाही तर टाळक्यातच घालीन. दगडाला म्हटलंय मी, थांबा तुम्ही काळजी करू नका. हे बघा, हे बघ, असं वाटत पडायचं नाही. लोडच्या गाड्या येतात, ऑक्सिजन होतो, हे असं उचलून उठून एका बाजूला बसायचं, कळलं का? नाही तर टाळक्यात घालीन. याला सांगितलंय मी, सांगितलंय समजून. तुम्ही काळजी करू नका. आहे मी, चला उठा 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 उठा. हॅलो, ओहो आयला, पोपटरावचा भिडूक झाला तिच्या आयला. मला भेट करा नीट सारा घेत म्हणजे बरं आहे तिच्या आलीच म्हणजे पिढू या नीट सारा येत नाही. हळू 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 थांबा थांबा, हळू हळू हळू, घर आलं घर आलं. हा घर आलं आपलं. बकुळे, हे बकुळे, हे दाजी तसं नाही म्हणायचं, मग बकुळा म्हणायचं. बकुळा बकुळा बकुळा, हे बकुळा. आईला दाजी, तुम्ही येड झाले का? काय का घराला कुलूप आहे बघा की. म्हणजे असं झालं, दारू पिली मी आणि चढली तुम्हाला. आता तुमच्या वासानं चढली तिच्या आईला, काय करायचं. बरं एक काम करतो मी, शेजारच्या घरनं पाणी आणतो, तोवर तुम्ही बसा. बसून कसं चालेल, अहो काम पडलंय, ते काम करायला पाहिजे दाजी. अहो कराल काम, व्हायचा आराम करा दाजी. आराम म्हणजे कसं आहे, आराम म्हणजे हराम आहे. काय हराम आहे चायला हो दाजी? हा, असं कोणी म्हणलंय? नाही मी नाही म्हणलं. अहो मीच म्हणलं की आत्ता. बरं काम करा, तुम्ही जावा पारड्यात लाकडं फोडायला, मी तोर गावरान कोंबड्याचा बेत करतो. सरपंचाकडे जातो आणि गावरान कोंबडा मिळतोय का बघतो. चंकी पार्टी करू दाजी. असावं तर असा असावा. आता पडत जातो आणि लाकडाच्या नुसत्या चिंद्यात चिंद्यात करतो बघा. काय तुम्ही करा लाकडाची चिंद्या, म्हणजे भन करील आमचा चिंद्या. दाजी तुम्ही काळजी करायची कर नाही, पोपटराव आहे ना. बस बस बस, आलोच मी. हा येऊ का दाजी? हा राम राम. राम राम आहे मग. ते बघतो त्याचं काय नाही, ते बघतो. निघतय का नाही? कधी तुमच्या पंचायत साफ केली असेल त्याच्यावर ताप. हळूहळू मोडायची नव. वाग मारलेली बंदूक आहे अज्जा पज्जाची आई. चुलीत घाला नाही होती? हा चुलीत घाला. एका तोंडात पाईप घातली का नाही, मागणं धूर निघाल. चुलीत घाला, पॉवर पास बंदूक आई. किती पॉवर आहे बघू, बघ की बघ, दाखव की दाखव बघू. पहिला खरंच किरो लय भारे. माझ्याच मागणं धूर काढलं असत असले का? नशीब चांगलं लेका, ह्याच्यात गोळी नाही, नाहीतर मला ढोबळा पडला. पलीकडं पलीकडं आत्ता कसा गावलास? येत कालिबात, येत कालिबात. एका 2000 रुपये घेऊन गेलाय बंदुकीला धार लावायला, ते आत्ता आलायस वे. दाम नळीत गोळी घालतो, मुळदाच पाडतो तुझा. करा तिकडे नळी, करा तिकडे, करा तिकडे. असल्या नळ्या रोज आम्ही रशात बुडवून खातो. यायला एक तर गोळ्या शेताळ्या असतील बंदुकीच्या म्हणलंय मी. हा आल्या का? ही आपली खानदानी बंदूक आहे. अख्या गावाला माहिती आहे तुमच्या या बंदुकीनं, तुमच्या पंचानं डझनभर वाघ मारले ती.
पण ह्यांचे ज्यांना अजून मांजर सुद्धा मेले नाही. ए मुखिया, अरे तुला काय मांजर मारे वाटले वय? अरे खानदानी वाघ मारे ते. अरे आज हिनी वाघ मारला नाही म्हणून काय झालं? उद्या उंदीर मारतील. अरे तू काय माझी आबरू काढायला आलायस का? इथं काढायला असाय पाहिजे का? नको काय सरपंच, मी काय म्हणतो, हा एखादा गावरान कोंबडा असला द्या की. कोंबडा कशाला? काय माझा मेहुणाला लाकडं फोडायला, त्यासाठी एक झणझणीत पार्टी करायची. लेका कोंबडा आहे पण सरपंचीन गेली या गावाला. अहो सरपंचीन गावाला गेली म्हणजे काय? खोराडी संघ घेऊन गेली का? कोंबडे घरात असतील ना. हा तुला देतील आत्ता ही कोंबडा, पण सरपंच बाय गावाच ना आले का नाही? सरपंचालाच कापतेली गाव सरपंच. तेच म्हणतो मी. लेका मी काय एवढा बायकुला भीतोय रे मी. मग द्या की कोंबडा एखादा. नाही नाही नाही, तिला येऊ दे गावास ना. तू जा, चल जा, परत ये तू. पण मी काय म्हणतो सरपंच, हा सरपंच बाय कवाशी गावाला गेलेत? हे काय आत्ताच गेले. हा आता गेले का? नाही हो, मला भेटले तिथं माझ्या नानाच्या घरापाशी. हा हिरवी साडी नेसलेली, हो नाका सोन्याची नथ, हो गळ्यात पाच तोळ्याचा लक्ष्मी हार, हो बरोबर आहे. तुला कस काय माहित? अहो आता इथं बाजारांच्या घरापाशी गाठ पडली. हा काय सरपंच दिसत होती पण सांग, जोडा असा शोभल का नाही? अरे बाय कोणाची आहे? कोणाची आहे? आपली आहे. आपली म्हणजे माझी आहे तुमची? मग त्या मला काय म्हणल्या? घरी जा. हा सरपंचच नाही म्हणाव, मी कोंबडा द्यायला सांगितलंय म्हणजे सरपंचीने बाईनी. माझं नाव सांगितलं तर नाही म्हणणार नाहीत ते. लेगा मग काय नाही, लेगांनी येतात बघून कोंबडा देत तुला. जाऊ नका इथेच भेटा. हे आलो लगेच आलो, जाऊ नका. नाही लावू नको रे. नाही नाही बंदूक राहू देत. बंदुकीने कोंबडा माराल. नाही नाही आलो रे थांब. कसा गंडीला तर बोल झाला नाच करायचा. हॅलो दाजी, काय झालं कोंबड्याच? हा कोंबड्याचा बंदोबस्त परफेक्ट केलाय उस्मान भागडे कापाय दिलाय. वा दाजी, हे काम बेस केलं. आता एका झटक्यात ही सगळी लाकडं आहे ना पुढूनच टाकतो बघा. अहो फोडाल हो तुम्ही, काय एवढी गडबड आहे? हो द्या चौकात, चार आठ दिवस लागू द्या. हे दाजी, चार आठ दिवस राहायला काय मला इथं गडी ठेवून घेता का? अहो कामं असते ती घरी यामास नाही. बायकोनं सांगितलंय सकाळच्या गाडीनं लगो लग निघून या. होय पोरात नाही ती माझ्याशिवाय. काय सांगताय? सारखी ट्या ट्या करते ती. बघा आपलं तुमच्या ना, तसं काय माझं नाही दाजी. गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी पुढे पळेल का? छ तशी कशी पुढे पळेल? मग गाडीत पेट्रोल टाकाय पाहिजे की नाही? कुठं गाडी? हे दाजी आहेला तुम्हाला कसं कळत नाही का? एवढं मोठी पुढं गाडी उभी असताना तुम्हाला दिसत नाही. ते पेट्रोल होय आणलं की हे काय बंदोबस्त परफेक्ट लागली. आता गाडी बघा कशी बुवाट पळेल. हा पळवा पळवा पळवा. आणि काम पण करा, कसं आहे केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. हे दाजी तसं नाही. मग कसं? पेल्याने चढत आहे आधी पेलीच पाहिजे. नाही प्या प्या आणि काम पण करा. हा मी काय करतो, घरी जातून कालवणचा बंदोबस्त करतो. तुमची बहीण आज मंगळ असल्यामुळे घरात करून देणार नाही, आपल्याला कुठेतरी बाहेरच केली पाहिजे. सावकास प्या. चालेल आता काम बघा, कदा एका झटक्यात करतो दाजी. अरे का एका झटक्यात रिकामी? तुम्ही तर असेल दिसता एकदम. बर बर सावकास पडा. हळू 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 हळू. हो साहेब या पिंट्या लगा फुल रेंज आहे तो असणार की टावर हलतोय बघी कसा बघी. बर टावर अंगाव बिंगाव येत नाही ना आपल्या अंगावर पण येऊ शकतो बाबा. लेहंत कळते आपला माप करायचं काय काम नाही दाजी. समजून सांगा तुमच्या जोडीदारांनी याच्यासाठी आहे घडायला आमचं माप करायला बोलवलंय का इथे? हे बाबा घेऊ बसा घेवायच. आता आम्ही तुम्हाला काय बोललोय का? आमचं आमच्या तिघांचं सेपरेट चाललंय इकडं. मग कशाला तुम्ही अंगावर ओढून घेताय? म्हणजे असं झालं आम्हाला काय कळ नाही तुम्ही कसं टोचून बोलताय. मी काय बोळ्याने दूध पियत नाही. काय बोळ्याने दूध पियत का? बाटलीने पेत्यात. म्हणजे उडत्या पोपटाची पिसं मोजणारे आहेत पोपटराव.
बघा दादाजी आपण काय बी सहन करीन आणि पोपट राव न पेलेल्या दारूच जर कोणी माप काढलं तर ते आपण कदापि सहन करणार बघा हे पोपट राव दारू पितो पण ते कष्टाची यांच्या सारख्या गावातन ओळू आणि हिंडत नाही पाहुण ऐकून घेतोय म्हणजे काय काय बोलाल का तुम्ही आम्ही काय मोकळा वाटलो तुमच्यासारखं मग हे आशिल का आम्ही करतो आम्ही हे एवढीशी लाकडं फुटली म्हणून काय मोठा पराक्रम गाजवलाय मग दाजी हे तुमचं मित्र आहे ते म्हणून मी काय बोलत नाही तर काय काय नाही तर बोला की पाहि बाबा कशाला तमाशा करताय पाहुण तुम्ही व्हायचं आराम करावा नाही 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 यांच्यात लय गुरमे आहे ना यांच्या अंगात लय दम आहे ना यांना ही लाकडं फोडायला काळजी करू नका आम्ही लाकडं फोडून देऊ बाबा झेपल तेवढं बोल नाही असं कसं बोलला ती बोलला हनम्यात वाजता आपला आपलाच आहे आणि नाही फोडली तर नाही फोडली तर आणि फोडली तर हा फोडली तर यो पोपटराव तुमचं पाय धरेल नुसतं पाय नाही धरायचं कायमची दारू सोडायची चालतंय का चालेल चालेल पण तुम्ही नाही फोडलं तर आम्ही दारू पिऊ म्हणजे पाय धरू ते चालणार नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून ही लाकडं जर नाही फोडली आजच्या आज तर एक एक क्वार्टर द्यायची ठरलं का बरोबर बाजीराव कोण मी मंगेश शेठ लागा का आम्हाला का मगाश कसं होत होता जा तू चल कर चालू कर चालू अरे दाखव तुम्ही कोण आहेस बाजीराव आहेस बाजीराव शबास हा बर चल मग माझं कामाड दुखा लागलं या तर तूच कोण मी होय हा तूच पिंट्या हा कर चालू पिंट्या असला फोडतो नाही बघ आता मग पिंट्याला तुम्ही काय कोणी समजता पिंट्या दाखव मनक्यात गॅप आला मनक्यात गॅप आला गॅप आला 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 बन बन मग घ्या हा चल मी फोडली असती पण कसं आहे माझ्या किडनीत हार्ट अटॅक आलाय कसं आहे लाकड बी जरा कठीण दिसती ती मग वाचते की नाही तर आपल्या भावाचा कोणी हात धरू शकत नाही पंचक्रोशीत आहे की नाही काम आहे त्याच्या लाकड कठीण आहे ती त्याच्यामुळे मी काय करतो माफी मागतो मी पाय पडतो पाय बी धरायची काय गरज नाही तोंडात दम असून चालत नाही मग माणसाला कष्टाची सवय लागते कळलं का तुमचं काम नाही पोपटराव करू शकतो बरोबर आहे बरोबर आहे बरं पोपटराव तुम्ही लागा का आम्हाला आम्ही आपलं येतो चल चला चल 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 कुठून निघाला आम्ही आपलं घरी घरी आपलं काय ठरलं होतं आता काय बाबा एक एक क्वार्टर द्यायचं ठरलं होतं का नाही पडते क्वार्टर नाही पोर क्वार्टर देणार काळजी करू नका देणार ना पोरणो आज आपली पार्टी कोंबडा कापलाय नेहमीच ठिकाणी पाहुण तुम्ही एक काम करा ही आपण आग्रह फोडा तर मी बाकीच तयारी करतो पाहुण क्वार्टर आणतो बरं का वाड बघा पायावर राहू दे पोटा चल असू दे असू दे असू दे होय असते एवढं वयोमानानुसार व्हायचं तेवढं अरे दाजी हा आणलंय नो काय हे आपलं पेट्रोल हो त्याशिवाय कसं आहे माझी गाडी काय जोमात येणार नाही अहो आणलंय ना तुम्ही कशाला काळजी करताय ही काय सगळं सगळं घेऊन आले योगा माझ्या पैशी आणली या पिंट्या मग्या बाज्यांच्या पैशी आणल्या बघा ह्यो चाकणा बी आणलाय हा बिंदास अजून कुठं राहिलं हाय
आहे आहे बघा बघा हे बघा हे काम मात्र बेस केलं. हा मग आता हे भूताचं खाद्य भूताला दिलं ती बरं झालं. नाही नाही तुमचं भूताचं खाद्य भूताला द्या तर मी जरा चुलीकडे बघतो. मी काय म्हणतो दाजी वा चकणार तरी खावा की तुम्ही घेत नाही ना. नाही नाही तुमचं चालू द्या द्या लय चकणा आहे हो. आणि तिच्या आईला दारू बी नाही झाली व्हायचं घ्या की नग नग अहो तुमच्या बनीला कळलं का नाही तर तुमची बन पायताना आणि कॅस काढेल आमचं. ह्या ते एवढं बनीला घाबरताय सवयी आता तुमची बहीण काय वागे नाही होई. त्याचं काय साहेब माहित आहे का बाजी हे असं पोडायचे बर हे गला था वताचे आणि डोळ मिटून घाप दिशे मारायची. घाप दिशे मारलं घरी गेलं काय हातरून शिरलं का डोळं झाकायचं एकीकडे कुसकरून झोपायत काय कळत नाही दाद घ्या. नाही आपलं तुमचं चालू द्या. हे बघा मेवण्याचा असा अपमान करणारा असेल ना तर मला तुमचे दारू बी नको मला तुमचा चकना बी नको आणि ते मटण बी नको. थांबा 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 मग घ्या. कसं आहे माहितीये का तसं मी कवा नाही घेत पण काय माहितीये का आता थोडी घेतो ती बे तुमचा मान राखायला. हा अंगास अहो कशीच वय थांबा थांबा पाणी घेऊ द्या. अहो घ्या. नाही पाणी घेऊ द्या. काय नाही होत ह्याला येत दिसते इंग्लिश मध्ये पाणी असते ह्याचा आधीच पाणी असते घ्या घ्या घ्या. शाबास शाबास डोळा दाखवून डोळा दाखवून डोळा दाखवून दाजी मग काय नव्हत घ्या. कसं आहे मी तुला झटकत बसला की राव बरं अजून अजून बरा अजून घे. शाबास आता अर्धीच देतो मला. बस 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 घ्या. आता कसं वाटतंय बघा पाहुण त्या पिंट्याला मांग्याला बाजाला लय मस्ती आली कापून टाकीन सुट्टी देणार नाही. तुम्हाला बोलतात म्हणजे काय आलं का आमचं खाऊन आमचं दादागिरी होय पाहून नाही कशाला नादा पोरांचा नादाला लागलाय जाऊ दे तिकडे आपलं घ्या. गलाज नाही गलाज नाही तुम्ही त्यांचा कडवडू नका बरं का. लय भेंडल करते दिदी पण तेसने कुठं माहित आहे यो हानम्या रगेल रगेल दाजी तुम्ही जास्त लोड घेऊ नका त्यांचं मिटवलंय ना मी एक एक क्वार्टर घेऊन मध्यानं सोडून विषय घ्या तुम्ही तुमचं मिटलं पण माझ्या मेवण्याला बोलल्यात साधी गोष्ट आहे का या पोपट्याला बोलल्यात. चांगला पोपट्याला दाजी मग किती बरं सांगितलंय पोपट्याला म्हणायचं नाही त्याच्यासाठी आलाय तू आला गा धूर कुठं काय दिसना का पार्टी आहे का नाही. अरे शिजला असेल आपली वाट बघत असतील बरोबर खाऊन मोकळी झाली तर आता काढला वाटत जा झोड संकट. अरे ते तिथे गेल्याशिवाय कळणार आहे चला चला लवकर जा चल काय केलं दादी या पोपट्याच्या नादाला लागली पोपट्याच्या पोपट्याच्या नादाला लागले मी पोप्या आपल्या दाजीचा कोण वाटर केलं ना आपला कोणी नाद केला ना तुझा घरदार बाद करून राहणार आपला मत एवढा घरदार बाद सुनाडाच नाही दादा आपला नजर केला नाही सोडायचं नाही का पिंट्या आता ला काय असली कसं नाही याचं घरी उतारल्यावर येतील लगा जगात कितीतरी माणसं उपासपर्यंत मरते ती आणि यासनी दारू पिऊन मस्ती आली त्या बघ कसं ते अन्न मात्र केले नाही तर काय दिवसभर गुराखत काम करायचं आणि दारू पिऊन असं उपाशी झोपायचं काम करू हे काय उठणार नाहीत हे जेवण आहे का नाही हे बाहेर काढून ठेवू कुत्री तरी खात्याल चालेल चालेल नाही बाहेर काढूनच ठेवूया हा इथला का मुक्या प्राण्याच्या पोटात तरी जाईल. ह
तीच की तुला ना मला घाल कुत्र्याला सर सर